मोबाईल संस्कृतीमुळे घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ होत असल्याची खंत चंद्रकांत मोरे यांनी व्यक्त केली आहे. राहुरी तालुक्यातील कुकड वेढे येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. सध्याच्या युगात सासरी नांदण्यासाठी आलेल्या नवविवाहित मुलींकडे आई वडिलांच्या आशीर्वादासोबतच आता मोबाईलचा सहवास वाढलाय, त्यामुळे खऱ्या संस्काराचा ऱ्हास होत चाललाय. दिवसेंदिवस नवविवाहित जोडप्यांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय अशी खंत चंद्रकांत मोरे यांनी व्यक्त केली आहे. राहुरी तालुक्यातील कुकड वेढे येथील स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्संग सोहळा आणि अमृततुल्य हितगुज कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना चंद्रकांत मोरे म्हणाले की शिर्डीचे साईबाबा आणि शेगावचे गजानन महाराज यांचे श्री स्वामी समर्थ महाराज हे गुरु होते. राज्यासह देशभरात स्वामी समर्थ केंद्रामार्फत 20% अध्यात्म आणि 80% समाजसेवा कार्य केले जातं. त्याचाच एक भाग म्हणून बालसंस्कार केंद्र, विवाह नोंदणी, जनकल्याण विभाग सुरू करण्यात आलाय. तर मानवी जीवनात आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्व आहे, त्यामुळे आयुर्वेदिक उपचार अधिक चांगले आहे म्हणून आयुर्वेदाकडे वाटचाल करा असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला. तर कुकडवेढे या गावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रासाठी विश्वनाथ पानसरे आणि अजित पानसरे यांनी वडिलोपार्जित 40 खणाचा वाडा दान दिल्याने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील सेवेकरांसह राहुरी तालुक्यातील सेवेकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आणि सबुरी ही विचारधारा ज्या बाबांनी दिली त्यांना शिर्डीचे साईबाबा आपण म्हणतो. गण गण गणात बोते विदर्भात शेगाव गजानन महाराज. या गजानन महाराजांचे आणि शिर्डीच्या साईबाबांचे गुरु कोण तर आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहे. म्हणून आता आपला प्रवास शिष्याकडून गुरुकडे अशा पद्धतीची ही वाटचाल चालू आहे. सज्जनो, 1878 पर्यंत स्वामींनी अक्कलकोटापर्यंत काम केलं. पुढे काय झालं सज्जनो, हे पुढे कार्य सुरू झालं नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी गावातन. प्रभू रामचंद्राने जिथे 14 वर्ष वनवास भोगला ते दंडकारण्य, आणि त्या दंडकारण्याचं प्रवेशद्वार म्हणजे दिंडोरी गाव आहे. या दिंडोरी गावात शेतकरी कुटुंबामध्ये आपले सद्गुरू मोरेदादा हे जन्माला आले. 400-450 एकर बागायती शेती, कुटुंबामध्ये सगळी सुख सोयी अशी परिस्थिती, सदन कुटुंब. पण मात्र 6 महिन्याचे असताना ते वडील वारले. डॉक्टर करताय टेस्ट, आपले पैसे झाले वेस्ट. म्हणून सगळ्यांना सांगणे, घरची भाजी भाकर सगळ्यात बेस्ट. म्हणून ही सणवार व्रतवैकल्य बरेच विषय आहे. सज्जनो, इकडे देश विदेश आहे, विवाह संस्कार आहे आणि श्री जनकल्याण. विवाह संस्कार विषय आपण घेऊ. आज घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय, त्याच्या मागे अनेक कारण आहे. मुलगी जेव्हा सासरी येते सोबत मोबाईल आलेला असतो. आणि त्या प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहमदनगर.